त्रिदल सैनिक सेवा संघाचा खेड आंबेगाव तालुका दौरा। त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी यांनी आज पुणे जिल्ह्यातील खेड व आंबेगाव तालुक्यातील आजीमाजी सैनिकांना स्थानिक पातळीवर येत असलेल्या विविध अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच समस्या सोडवण्यासाठी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संदीपभाऊ लगड, क्यूआरटी प्रमुख माननीय श्री भाऊसाहेब जाधव, माननीय श्री कुदांडे मेजर, त्रिदल सैनिक शिक्षण संघाचे महाराष्ट्र प्रमुख देशमुख सर आदी पदाधिकारी यांनी दौरा केला। यावेळी त्रिदल सैनिक सेवा संघाच्या कार्यालयास भेट देण्यात आली। यानंतर दौऱ्याची सुरुवात शहीद सुखदेव, शहीद भगतसिंग, शहीद राजगुरु यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यावेळी खेड तालुका अध्यक्ष संतोष भोगाडे, उपाध्यक्ष तानाजी टोपे, कमांडर चंद्रशेखर जाधव, कार्याध्यक्ष दत्तात्रय टोपे, सल्लागार बबन जाधव, सचिव गणेश खैरे, कैलास गारगोटे, अशोक गोरडे, शंकर जाधव, भरत गुट्टे, मनोज दायबर, प्रवीण कातोरे, तानाजी दौंडकर, नंदाराम जाधव, दत्तात्रय टेमगिरे, वाळुंज महेंद्र, विशाल वाबळे, सुभाष टोपे, संदीप सांडभोर, रोहिदास टोपे, गुलाब तनपुरे, संतोष भोगसे, उत्तम सांडभोर, महेंद्र दौंडकर, महादू वाळू, पांडुरंग आदक, बाबाजी पानसरे, साहेबराव मुळूक, आनंद खंडागळे, किसन मुळूक, घनवट बाबाजी, नवनाथ दौंडकर, सयाजी शितोळे, प्रदीप ठोकळे, चंद्रकांत मुळे, पोपट गोपाळे, तसेच त्रिदल महिला शक्ती संघटनेचे अध्यक्ष धनश्री जाधव, उपाध्यक्ष जयश्री ढगे, सचिव सीमा कातवरे, कार्याध्यक्ष ज्योती वाबळे, प्रमिला बाबाजी घनवट, जयश्री गोकुळे, कविता काळे, रेशमा गावडे, खंडागळेताई, सोनल टोपे, सुमन जाधव, वंदना भोगाडे, सुवर्णा चौधरी हे उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। काय प्रश्न आमच्याकडून सुटत नसतील, 1% प्रश्न आमच्याकडून सुटत नसतील, त्याच पद्धतीने आम्ही मंत्रालयामध्ये कसं जातो किंवा मंत्रालयाला आम्ही कोणत्या पद्धतीने आव्हान करतो। मंत्र्यांना आता ज्या टाइमला आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की मुख्यमंत्र्यांना मी महाराष्ट्रभर फिरून देणार नाही, ज्या टाइमला मी पुषे साहेबांकडे गेलो, पुषे साहेबांकडे गेले असता पुषे साहेबांनी मला म्हणले, संदीपराव तुम्ही काय बोलला होता मुख्यमंत्र्याला तुम्ही महाराष्ट्रात फिरून देणार नाही, हे काय आहे? मी साहेबांना स्पष्टपणे सांगितलं की साहेब ही लोकशाही आहे, हुकुमशाही नव्हे। आमच्या सैनिकांना जर महाराष्ट्रामध्ये कोण टिचून मारत असेल आणि कोण जर आमच्या सैनिकांना जर प्राणघातक हल्ले करत असेल, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असतील, तर आम्ही गप्प कवर बसायचं। आणि आजपर्यंत आपल्या सैनिकात ताकद किती आहे का? आज मला एवढं सांगायचंय की आज सैनिकांचं संघटन करणं ह्या महाराष्ट्रामध्ये संतांच्या भूमीमध्ये हे निंदनीय आहे, कारण आज वेळ आलेली आहे की संघटन तयार करायची। आणि ह्या त्रिदलची ताकद काय आहे हे सर्व महाराष्ट्राला कळून चुकलेले आहे। आणि 6 महिन्यांमध्ये मला तसं वाटत नाही की कुणी चुकीच्या नजरेने बघल। आणि माझं पहिलंच वाक्य, जर आपल्या माजी सैनिकाकडे किंवा आमच्या भगिनीकडे जरी वाकड्या नजरेने कुणी बघितलं तरी आम्ही त्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही, हे तर माझे प्रिय वाक्य आहेत। त्याच पद्धतीने मला असं सांगायचंय की आज महाराष्ट्रामध्ये आपण अनेक तालुक्यांमध्ये जाऊन शाखा ओपन केलेल्या आहेत, पण आपण जर पाहिलं तर आज मला असं वाटतंय की राजगुरुनगर खेड आज आपलं त्रिदल सैनिक सेवा संघ महाराम आपलं शिरूर, त्याच पद्धतीने महिला संघटना इतक्या म्हणजे जोश मध्ये, आता मी टोपे साहेबांना फोन केला काय करायचं सांगायला की आम्ही करतो, म्हणजे एवढं जोश मध्ये आहे। आणि आता हळूहळू आपले जेवढे भी ग्रामीण भागामध्ये जे माजी सैनिक असतील, वन ड्युटीवर असतील, आता मला एवढं सांगायचंय की आता मी पाहिलं की जसं पॅरामिलिटरी फोर्स आहे त्यांना सुद्धा आम्ही आता प्रस्ताव दिलेला आहे की त्यांनाही शहीद जवानाचा दर्जा त्यांना भेटला पाहिजे, त्यांना कॅन्टीनच्या सुविधा मिळल्या पाहिजेत, त्याच पद्धतीने त्यांना दवाखान्याचं त्यांना हॉस्पिटलचं त्यांना सुविधा भेटल्या पाहिजे, ते सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा आमचा सहभाग मोठा आहे। आणि 6 महिन्यांमध्ये त्यांना आता त्यांचा 2 दिवसापूर्वी जाधव साहेब होते, त्यांचा प्रस्ताव आपण केंद्रामध्ये पाठवलेला आहे, राज्य शासनाकडे पाठवलेला आहे, आणि त्यांना 100% आमच्या आपल्या ज्या प्रस्ताव आहे त्रिदलचा त्याला 100% यश आल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यामध्ये आपण पाहत आहे आतापर्यंत तुमची आम्ही रक्षा केली, पण आता संतांच्या भूमीमध्ये वेळ काय आलेली मी तुम्हाला सांगितलं की आता बहिणींनी भावाची रक्षा करण्याची वेळ आली आहे, आणि ते तत्व तुम्ही पाळायचंय। म्हणजे मी एक तुम्हाला म्हणजे कसं आहे की तुम्हाला विनंती करतो, मी एक भाऊ आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो। आणि त्याच पद्धतीने हिथं आल्यानंतर
आमचा तुम्ही इशू आपले हे राजगुरु नगरच्या टीमने टोपे काका असतील, जाधव सर असतील, त्याच पद्धतीने बोगाडे सर असतील आणि सर्व टीम तुम्ही आमचं एवढं भरभरून स्वागत केलं आणि तुम्ही एवढं आम्हाला वेळ दिला. आता काय झालं की ह्या कोरोनाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर कुणी कुणाला 2 मिनिट वेळ देत नाही किंवा एकत्र येत नाही. आज जर आपण पाहिलं तर एवढं आपण एकत्र आलेलो आहे त्या टायमाला. आणि मला असं सांगायचं की हे सरकार आपण पाहिलं आणि मी राजकारणी माणूस नाही, मला काय कुणाचं घेणं देणं नाही, पण या सरकारचं तत्व मला थोडं कळलं. मी तिथं गेल्यानंतर मी बैठक केली आणि पुढल्याच 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांशी आपली मीटिंग आहे, त्यामुळे मी जाधव साहेबाला आपले 2-3 प्रतिनिधी घेऊन जाईल. त्याच पद्धतीने बघा किती रिस्पॉन्स आहे, तुम्ही सांगा काय तुमचं मांडायचं ते मांडून आम्ही मंजूर करून देऊ असं हे सरकार बोलतंय. आणि आपल्याला काही सरकार कुणी असू द्या, आज सरकार हे आहे तर उद्या दुसरे, आपले आपल्याला काम करून घ्यायच्यात. आणि मी तुम्हाला कधी म्हणणार नाही की बाबा ह्याच्या मागे चला आणि त्याच्या मागे चला, कारण मला काय घेणं देणं नाही. बरोबर आहे का महत्वाची गोष्ट? त्याच पद्धतीने कोणतं सरकार येऊ द्या, सरकार येतील जातील आपल्याला त्याचं घेणं देणं नाही. महत्वाचा विषय आपला प्रश्न सोडवायचा विषय आहे. त्याच पद्धतीने आज जर आपण पाहिलं शिरूरमध्ये अनेक आपल्या सैनिकांचे प्रश्न आहेत, त्याच पद्धतीने बोगाडे साहेबांचा बघितलं, मी सगळी फाईल बघितली की आज त्यांचं म्हणजे मोठा त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यांना सांगितलं हे बोगाडे सर आणि ताई हे आमचे पुण्याला गाठभेट झाली, पण मला वाटलं नाही की बाबा संघटन तयार होईल. म्हणजे मी स्पष्टपणे बोलतो, त्यांनी इंटरेस्ट घेतला की संघटन तयार झालं आज या ठिकाणी आहे. आता मी म्हणलं सर आलेत पण आता काय संघटन तयार होतंय का नाही? बरोबर आहे का? कारण काय होतंय की काहींना विचार पटतेत काही नाही पटतेत, परंतु सरांनी आले, टीम बनवली, तिथं आल्यानंतर त्या तिथं पोलिसला भी कळलं की त्रिदलच्या जर नादी लागलं तर काय होतंय. बरोबर आहे का? म्हणजे मला असं सांगायचं की पोलीस प्रशासनाने 100% आम्हाला सहकार्य करावा. जी सत्य आता ह्यांच्या फायली आहेत, त्यांच्या कधी ह्यांनी ह्यांना सांगितलं की 4-4 महिन्यात ह्यांनी असं केलं, कोण होते 8 महिन्यामध्ये दाखल, म्हणजे ही सत्य आहे का? मग मला असं सांगायचं की ह्यांना आम्ही न्याय देणारच आहे. ते पत्रकार पुण्यासल, आता पत्रकार मी बी संपादक आहे एक, तुम्हाला सांगायचं म्हणजे माझ्याकडे 2 चॅनल अनेक जणांमध्ये, पण आम्ही अशी चुकीची कामं नाही करत जेणेकरून मी पत्रकार आणि मी ह्यांना त्रास दिला पाहिजे. साहेब हे चुकीचं आहे. आणि जे कोण त्रास देईल ते खालीच फेडायचंय, वर काही फेडायचं नाही. त्याच पद्धतीने मला 2 शब्द बोलण्याची आपण संधी दिली. पुन्हा एकदा तिथं आपलं महिला ब्रिगेड इथं आलेलं आहेत, त्याच पद्धतीने त्रिदल सैनिक सेवा संघाचे आता डफळ साहेब असतील, जाधव साहेब असतील, कुदंड साहेब असतील, देशमुख सर असतील, परत टोपे सर असतील, म्हणजे पूर्ण इथं पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि मला एवढा आनंद झाला की आज आम्ही ह्या भूमीमध्ये आल्यानंतर आम्हाला एवढा रिस्पॉन्स भेटला इथं आल्यानंतर. त्याच पद्धतीने डफळ साहेबांनी काय केलं की ते हंटर आणला. अहो साहेब, हंटर आणण्यासाठी काय गरज नाही हंटरची, आपण माणसं खाली बसणार आहेत, आपल्याला खुर्च्या टेबल काय नाही पाहिजे. आणि पुन्हा मी आलो की मला फक्त सांगा आपली कामं काय आहेत, आपल्याला आपली कामं करून घ्यायच्यात, प्रश्न सोडवायचे. आपण टेबल खुर्ची बसणारी माणसं नाही, तिथून पुढे काही एवढा पाहुणेचार करायची गरज नाही. तुम्ही केलाय हा आखरी पाहुणेचार, समजा की फिटनं पुढे आलं की आपलं कामाला सुरुवात करायची. आम्हाला काय लागतं, एक काम, कोणचं काम आहे हे काम, 4 कामं दिली, 4 कामं आमच्या डोक्याने आम्ही सोडून जाणार. बरोबर आहे? आणि तुम्ही पाहताय की आम्ही एवढ्यामध्ये जाऊ द्या, कुठं जाऊ द्या, काही अडचण येऊ द्या, आम्ही आमच्या पद्धतीने सगळ्यांची आळी अडचणी दूर करायचं काम चाललेलं आहे. काही एक अर्धी आळी अडचण राहील ती आपण मंत्रालयामध्ये दूर करणार आहे. आणि हिथं मला बोलण्याची संधी दिली आयोजकांनी, मी त्यांचा आभारी आहे. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संतोष बोगाडे साहेब, मला जो तुम्ही बोलायचा मौका दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी 19 मराठा 19 इन्फंट्रीमध्ये सप्टेंबर 2019 सियाचीनमध्ये गेलो होतो, तर त्यासाठी उत्तम कामगिरी म्हणून एक पोस्ट कमांडर म्हणून मी तिथं काम केलं. तर वातावरण खराब झालं आणि त्या ठिकाणी आउटस्टँडिंग काम दाखवल्याबद्दल मला 19 मराठाने माझं नाव दिल्लीमध्ये कमांडेशनसाठी दिलं, तर त्याबद्दल मी 19 मराठाचा पण आभारी आहे. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम.